ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सतीश हळदणकर, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी तालुका खानापूर या शाळेमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज आपण आपल्या विज्ञान विषयातील प्रकरण पहिले आहार हा कोठून मिळतो या पाठाविषयी माहिती मिळवायची आहे. तर चला पाहू आहार. इथे दिसतो ना आपल्याला एक थाळी दिलेली आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहार पदार्थ दाखवलेले आहेत. तर आजच्या या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे आहाराची आवश्यकता, आहारातील विविधता आणि विविध राज्यांमध्ये घेतले जाणारे आहार पदार्थ, विविध आहार पदार्थ आणि त्यातील घटक, आहार पदार्थातील घटक आणि त्यांचे स्त्रोत, आणि आहार पदार्थातील स्त्रोतांचं वर्गीकरण, या इतक्या घटकांवरती आज आपल्याला या ठिकाणी माहिती मिळवायची आहे. तर पहिल्यांदा आपण आहाराची आवश्यकता काय आहे हे पाहूया. थोडा विचार करा पाहू. हां, तर आहाराची आवश्यकता आपल्याला काय आहे? आपण लहान होतो, आता हळूहळू मोठे झालो आहोत की नाही, अजूनही आपली वाढ होणार आहे. तर या वाढीसाठी आपण जो दररोज आहार घेतो, या दररोजच्या आहारामधून आपल्या शरीराच्या वाढीसाठी वेगवेगळे पोषक घटक मिळत असतात, त्यातूनच आपलं शरीर हळूहळू वाढत असतं. म्हणजे शरीराच्या वाढीसाठी आहाराची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आपण अनेक कार्य करत असतो, ठरलेली कामं आपली असतात ती आपण दररोज करत असतो. ही कार्य किंवा ही कामं करत असतानासुद्धा आपला जो आहार आहे तो आपल्याला सतत ऊर्जा देत असतो, आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या वाढीसाठी, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आणि आपल्या शरीराचं तापमान राखण्यासाठीसुद्धा आहाराची आवश्यकता आहे. त्यानंतर आहारातील विविधता. तर आहारातील विविधता जर बघितली आपण, तर आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आहार आपण घेत असतो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आहार घेतात. तर त्या त्या प्रदेशातलं हवामान वेगवेगळं असतं, त्याचप्रमाणे तिथं येणारी जी पिकं आहेत त्या हवामानानुसार वेगवेगळी पिकं येत असतात. उदाहरणार्थ काही प्रदेशामध्ये भात पिकत असेल तर कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारीसारखी पिकं येत असतात, आणि त्यामुळं त्या त्या प्रदेशामध्ये आहाराचे ते ते पदार्थ किंवा घटक आपल्याला पाहायला मिळतील आणि तेथील लोक ते सेवन करत असतात. त्यानंतर पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील काही आहार पदार्थ मी तुम्हाला दाखवत आहे. तर पहिलं जे या ठिकाणी चित्र दिसतंय हे एक जेवणाचं ताट तिथं मांडलेलं आहे, पान मांडलेलं आहे, आणि त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. तर हे दक्षिण भारतामध्ये जर आपण कर्नाटक, तमिळनाडू, त्याचप्रमाणे केरळ, आंध्र प्रदेश या दक्षिण भारतीय प्रदेशामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला या प्रकारची जेवणाची थाळी किंवा जेवणाचं ताट आपल्याला दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी हमखास तांदळापासून बनवलेले पदार्थ त्या ठिकाणी असतील. उदाहरणार्थ इडली असेल, त्याचप्रमाणे नाचण्यापासून म्हणजे रागी मुद्दी ज्याला आपण म्हणतात ते रागी मुद्दी असेल, किंवा भात असेल, रस्सम नावाचा रस्सा जो किंवा आमटी जी आपण म्हणतो तसं रस्सम नावाचा प्रकार त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचे जास्तीत जास्त तांदूळ नाचणा यापासून बनवलेले पदार्थ या दक्षिण भारतीय प्रदेशामध्ये ते लोक सेवन करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर महाराष्ट्रीयन
थाळी आपल्यासमोर दिसत आहे। तर या ठिकाणी जेवणाचं ताट मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा काय काय दिसतंय, चपाती किंवा भाकरी असेल त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या एक दोन भाज्या असतील, भात वरण किंवा आमटी, अशा प्रकारे या थाळीमध्ये पदार्थ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। तर महाराष्ट्रातले लोक या प्रकारचं आहार सेवन करतात। येथे जर आपण बघितलं तर तांदळापासून बनवलेले पदार्थ थोडे ते एक तिथे सेवन केले जातात, थोडे कमी, मात्र चपाती त्याचप्रमाणे भाकरी हे सुद्धा त्या जेवणामध्ये निश्चितपणे असते। यानंतर पुढे पहा गोवा, आपण जर गोव्याला कधी गेलात तर आपल्याला नक्कीच अशा प्रकारची थाळी आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहार सेवनामध्ये दिसून येईल। तर गोवन पद्धतीचं हे जेवण आहे। या थाळीमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला एक माशाचा तुकडा आपल्या थाळीमध्ये असेल, चपात्या किंवा भाकरी असेल, त्याचप्रमाणे भात आणि रस्सा किंवा आमटी आपण ज्याला म्हणतो हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे गोव्याचे लोक, कारण तिथं समुद्र आहे, समुद्रामध्ये मासे भरपूर मिळतात आणि त्या प्रदेशामध्ये त्या प्रकारचं जेवण किंवा त्या प्रकारचा आहार घेतला जातो। यानंतर पुढे आपण जर बघितलं तर उत्तर भारतीय जेवण, उत्तर भारतीय जेवणामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे परोठे त्या ठिकाणी आपल्याला आहारामध्ये पाहायला मिळतील। परोठे म्हणजे आलू के पराठे वगैरे जे म्हणतात म्हटले जातात, तर परोठे आहारामध्ये जास्त वापरले जातात। त्याचप्रमाणे थोडासा भात असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पातळ भाज्या असतील आणि एखादा गोड पदार्थ, अशा प्रकारचं उत्तर भारतीय जेवण आपल्याला पाहायला मिळेल। आहारातील विविधता पाहत असताना आपल्याला हेही दिसून येईल की आपण आपल्या घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहार पदार्थ सेवन करतो। उदाहरणार्थ आपण न्याहारीसाठी म्हणजे नाश्त्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतात की मिसळपाव दिसतोय बा, त्याचप्रमाणे डोसा दिसतोय, या ठिकाणी इडली वडा दिसतोय, पुरी भाजी दिसते, उप्पीट दिसतंय, अशाच प्रकारचे अनेक, उत्तप्पा असेल, त्याचप्रमाणे पोहे असतील, असे अनेक प्रकार पदार्थ आपल्याला न्याहारीसाठी आपल्या आहार सेवनामध्ये दिसून येतील। त्याचप्रमाणे आपण काहीतरी सणवार जर आपल्या घरामध्ये असेल तर आपण वेगवेगळे गोडाचे पदार्थ किंवा गोडधोड पदार्थ ज्याला म्हणतो ते करतो, तर या मध्ये दिसतंय ते। तर या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहत असाल की आपल्याला दिसेल या ठिकाणी शिरा, त्याचप्रमाणे आणखी काय दिसतंय पहा, गोड पदार्थ आहेत ना, गुलाबजामुन दिसतोय, श्रीखंड दिसतंय, पुरणपोळी दिसते, त्याचप्रमाणे लाडू दिसतात, अशा प्रकारचे अनेक पदार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर या ठिकाणी आपल्याला एक तक्ता बघायचा आहे, तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा जर बाहेरच्या राज्यामध्ये तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्याकडून ही माहिती मिळवायची आहे। माझा एक मित्र बाहेर म्हणजे गोव्याला राहतो, तर त्या गोव्याला राहणारा जो माझा मित्र आहे त्याचं नाव आहे महेश, आणि एखाद्या दिवशी त्यानं सेवन केलेल्या पदार्थाची काय केले मी यादी केलेली आहे। तर पहा त्यानं काय काय खाल्लेलं आहे, पहा त्यानं भात खाल्लेला आहे, भाकरी खाल्लेली आहे, डाळीची आमटी, बटाट्याची भाजी, शिरा, लोणचं, पापड आणि ताक, हे पदार्थ त्याच्या एका दिवसाच्या आहारामध्ये आलेले आहेत, त्यानं ते खाल्लेले आहेत। त्याचप्रमाणे माझा आणखी एक मित्र रफिक, हा कुठे असतो, गोव्याला असतो, त्यानंसुद्धा त्याला मी विचारलं की त्याच्या जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत, तर त्यानं मला असं सांगितलं की त्यानं आपल्या एखाद्या दिवसाच्या जेवणामध्ये भात, चपाती, मासे, मुगाची उसळ, आमटी आणि सोलकढी हे पदार्थ त्यानं सेवन केलेले आहेत। अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या बाहेरच्या राज्यातील किंवा बाहेरच्या जिल्ह्यात राहणाऱ्या मित्रमैत्रिणींना विचारून हा तक्ता, खालील ज्या रिकाम्या जागा आहेत ह्या भरायच्या आहेत, पान क्रमांक 1 वरती तुम्हाला हा तक्ता पाहायला मिळेल, तो तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे।
यानंतर घातलेले आहेत। तर या ठिकाणी विविध आहार पदार्थातील घटक आपल्याला पाहायचे आहेत। या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की शिजवलेला भात, दररोज आपल्या घरामध्ये भात आपण शिजवतो। तुमची आई किंवा तुमची ताई किंवा आणखी कोणी असेल तुमच्या घरामध्ये जे दररोज स्वयंपाक करतात, त्यांना तुम्ही विचारा की भात शिजवताना काय काय घालावं लागतं। तर त्यामध्ये भात तयार करण्यासाठी आपल्याला तांदूळ आणि पाणी घेऊन शिजवावं लागेल। हे दोन घटक भात तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत। तर अशाच प्रकारे आणखी वेगवेगळे आहार पदार्थ तयार करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर पहा, स्क्रीनवर आपल्याला दिसेल की आहार पदार्थ दिलेले आहेत आणि दुसऱ्या रकान्यामध्ये त्यातले घटक दिलेले आहेत। तर पहिल्या रकान्यामध्ये दिलेलं आहे बघा, रोटी किंवा चपाती। तर रोटी किंवा चपाती तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक आवश्यक आहेत, तर आटा म्हणजे गव्हाचं पीठ आपल्याला लागेल, त्याचप्रमाणे पाणी आणि तेल या गोष्टी आपल्याला लागतील आणि हे घटक वापरून आपण रोटी किंवा चपाती तयार करू शकतो। त्याचप्रमाणे आमटी तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे बघा, तर आमटीसाठी आपल्याला डाळ लागेल किंवा कडधान्य किंवा विविध प्रकारच्या भाज्या लागतील। त्याचप्रमाणे पाणी, मीठ, मसाले, तेल हे घटक आपल्याला आवश्यक आहेत। याचप्रमाणे खाली दिलेला रिकामी तक्ता जो आहे तो तुम्ही तुमच्या मित्रांच्या मदतीनं भरावायचा आहे आणि हा तक्ता तुम्हाला पूर्ण करून शिक्षकांना दाखवायचा आहे। तर पान क्रमांक 2 वरती तुम्हाला हा तक्ता पाहायला मिळेल। तर आहार पदार्थामधले घटक आपण पाहिले की भात तयार करण्यासाठी तांदूळ आणि पाणी लागतं, त्याचप्रमाणे आमटी तयार करण्यासाठी डाळ किंवा भाज्या, पाणी, तेल, मीठ, मसाले हे सगळे पदार्थ लागतात। इतर आणखी काही आहार पदार्थ आपण तयार करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे घटक आपल्याला आवश्यक ठरतील। तर हे घटक कुठून मिळतात हे आपल्याला आता इथं पाहायचं आहे। तर आपण सेवन करत असलेला जो आहार आहे या घटकांचे स्रोत जर आपण पाहायला गेले तर ते आपल्याला कुठून मिळतात याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आता भात, एक भाताचाच आपण विचार करूया, भातासाठी लागणारा तांदूळ, हा तांदूळ कुठून मिळतो, तर हा आपल्याला शेतातून मिळेल। त्यामुळे वनस्पतींपासून आपल्याला ते आहार पदार्थ मिळतात। त्याचप्रमाणे काही आहार पदार्थ जे आहेत हे आपल्याला प्राण्यांपासून सुद्धा मिळतात। तर या ठिकाणी पहा, आहार पदार्थातील घटकांचं स्रोत जर आपण पाहायला गेलं तर वनस्पतीपासून मिळणारे आहार पदार्थ आहेत तांदूळ किंवा इतर धान्य असतील, गहू असेल, ज्वारी असेल, नाचणा असेल, त्याचप्रमाणे कडधान्य, त्या कडधान्यामध्ये मूग, मसूर, वाटाणा, हरभरा यासारखे कडधान्य आपल्याला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे तेलबियांचं पिकं घेतली जातात आणि त्यातून तेल काढून आपल्याला स्वयंपाकासाठी किंवा आपल्या आहारासाठी आपण तेल वापरतो। त्याचप्रमाणे मसाले, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आपल्या आहारामध्ये आवश्यक आहेत आणि फळं, ही फळंसुद्धा आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात। हे स्क्रीनवर दिसणारे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर भाताची शेती केली जाते आणि त्याच्यातून तांदूळ आपल्याला मिळतात आणि ते तांदूळ आपल्या आहारासाठी आवश्यक आहेत। त्याचप्रमाणे गहू, जोंधळा, नाचणा हे सुद्धा एक आपल्या शेतामध्ये आपण पिकं घेतो आणि त्या पिकाद्वारे आपल्याला हे वेगवेगळे धान्याचे पदार्थ आपल्याला मिळतात। त्यानंतर कडधान्य जर आपण बघितली तर त्या कडधान्यामध्ये मूग असतील, चवळी असेल, मसूर असेल, वाटाणा, हरभरा, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ह्या सगळ्या आपल्याला या पिकांमधूनच मिळतात आणि त्यामुळं त्यासुद्धा वनस्पतीच आहेत। तेलबिया उदाहरणार्थ शेंगा, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन यासारखे वेगवेगळे पिकं घेतली जातात आणि त्या मिळणाऱ्या तेलबियातून तेल काढलं जातं आणि ते तेल आहारासाठी वापरलं जातं। त्यानंतर मसाले, तर मसाल्याचे जर पदार्थ आपण बघितलं तर वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत पहा, तर जिरं आहे, मोहरी आहे, हळद असेल, तिखट, त्याचप्रमाणे वेलची असेल, मिरी, लवंग यासारखे वेगवेगळे पदार्थ आपण आहारामध्ये वापरतो। तर हे मसाल्याचे पदार्थ आहारामध्ये का वापरावेत,
हे मसाल्याचे पदार्थ एकतर आपल्या शरीरासाठी पोषक घटक आहेत, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी म्हणजेच हे औषधी पदार्थ आहेत। त्याच्यातले मसाल्याचे जे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ हळद जर आपण पाहिली तर हळद ही अँटीबायोटिक मानली जाते आणि त्यामुळे हे पदार्थ जे आहेत हे औषधी पदार्थ आहेत। आपल्या आरोग्यासाठी सुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे आपण वापर करून घेऊ शकतो। त्याचप्रमाणे फळं ही सुद्धा आपल्याला ताजीतवानी ठेवण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फळं ही आवश्यक आहेत आणि वेगवेगळी फळं ही वेगवेगळ्या वनस्पतीपासून मिळवली जातात आणि या फळांची झाडं मोठमोठ्या बागा असतात आणि या बागातून आपल्याला ही फळं मिळत असतात। उदाहरणार्थ आंबे, त्याचप्रमाणे चिक्कू, पेरू, डाळिंब, सीताफळ, फणस, सफरचंद, मोसंबा, संत्री, द्राक्षे या फळांच्या बागा असतात आणि या बागातून फळं पिकवली जातात आणि ही फळं आपल्याला आहारामध्ये आपण वापरत असतो। तर हे सगळे जे पदार्थ आहेत हे आपल्याला वनस्पतींपासून मिळणारे आहार पदार्थ आहेत। त्यामुळे आहार पदार्थातील घटकांच्या स्त्रोतामध्ये आपल्याला प्राण्यांपासून मिळणारे आहार पदार्थ आहेत। उदाहरणार्थ आपण बघितलं तर दूध, अंडी आणि मांस हे तीन मुख्य घटक आपल्याला प्राण्यांपासून मिळतात। दूध, आता दूध देणारे प्राणी कोणते? तर आपल्या घरामध्ये आपण पाळतो म्हैस, गाय, शेळी हे जे प्राणी आहेत हे आपल्याला महत्त्वाचा आपल्या पाळण्याचा उद्देश जो आहे तो दूध देतात म्हणून, आणि त्या दुधाचा आपल्या आरोग्यासाठी चांगला वापर होतो आणि म्हणून आपण आपल्या आहारामध्ये दूध वापरतो। त्याचप्रमाणे दुसरं चित्र दिसतंय बघा, मांस चिकन, ते चिकन या ठिकाणी दिसतंय म्हणजे कोंबडीचं मांस आहे इथं। याच प्रकारे आपल्याला बकऱ्याचं सुद्धा मांस आपण खातो, म्हणजे आपल्या आहारामध्ये खाण्यासाठी मांस जे आहे ते आपल्याला या प्राण्यांपासून मिळतं। त्याचप्रमाणे अंडी, असं म्हणतात ना की संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे, म्हणजे अंडं हे आपल्याला अतिशय पौष्टिक आहे आणि अंड्याचं सेवन आपण नेहमी केलं पाहिजेत आणि म्हणून ही अंडी फार महत्त्वाची आहेत। यापासून प्रथिने आपल्या शरीराला मिळतात आणि म्हणून अंडी ही कोंबडी देते आणि म्हणून कोंबड्या पाळल्या जातात बघा घरात। त्याचं कारण हेच की आपल्याला त्यापासून अंडी मिळतात आणि ही अंडी आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात आणि म्हणून आपण अंड्यांचं सेवन केलं पाहिजे। त्यानंतर शेवटचं चित्र दिसतं आहे ते पहा, मासे। तर मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे मासे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहेत। गोव्याला जर गेलं तर आपल्याला मासे नक्कीच खायला मिळतात। तर वेगवेगळ्या प्रकारचे जे मासे आहेत हे मासे आपल्या शरीराला पोषक घटक पुरवतात आणि म्हणून हे सगळे जर आपण पदार्थ बघितले तर हे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ आहेत आणि त्यामुळं या पदार्थांनासुद्धा फार महत्त्व आहे आणि यांचं मुख्य स्रोत प्राणी आहेत। यानंतर आपण जर पाहिलं तर आहार पदार्थातील जे घटकांचे स्रोत आहेत हे कुठून मिळतात? मगाशी तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे आपण शेती करतो, तर शेती कशासाठी करतो? तर आपल्याला आहार पदार्थ मुख्य शेती जी केली जाते ते आहार पदार्थ मिळवण्यासाठी, उदाहरणार्थ धान्य, कडधान्य, फळं पिकवण्यासाठी आपण शेती करतो। या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त आपल्या आहारातले जे घटक आहेत ते पिकांपासून मिळतात आणि ही पिकं शेतीमध्ये घेतली जातात आणि मळणीनंतर ते धान्य घरी आणून ते काय केलं जातं, आपल्या आहारामध्ये वापरलं जातं। या ठिकाणी भाताचं शेत तुम्हाला दिसून येईल, त्याचप्रमाणे धान्याची वाहतूक करणारी एक गाडी आपल्याला दिसेल बघा, म्हणजे मळणी झाल्यानंतर धान्य म्हणजे भात असो, गहू असो, ज्वारी असो, नाचणी असो किंवा इतर कडधान्य असो ही अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून आणले जातात। आज ट्रॅक्टर आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आलेले आहेत, त्यातून सुद्धा आपल्याला धान्य घरी आणता येतं, पण पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बैलगाडी ही फार महत्त्वाची भूमिका बजावते आणि एक बैलगाडीचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। यानंतर आहार बनवताना वापरलेले घटक आणि त्यांचे स्रोत, या ठिकाणी हा एक तक्ता आहे, पान नंबर 4 वरती तुम्हाला हा तक्ता पाहायला मिळेल। तर आहार पदार्थ बनवताना वापरलेले वेगवेगळे घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि ते घटक
त्यांचे स्त्रोत काय आहेत, ते कुठून मिळतात हे आपल्याला त्या तक्त्यामध्ये भरायचं। उदाहरणार्थ बघा, पहिल्या स्तंभामध्ये आहार पदार्थ दिले आहेत, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यातील घटक दिलेले आहेत आणि तिसऱ्या स्तंभामध्ये त्याचे स्त्रोत दिलेले आहेत। पहिला आहे इडली। इडली तयार करण्यासाठी आपल्याला काय लागेल, तांदूळ लागतील, उडीद डाळ लागेल, मीठ लागेल आणि पाणी हे घटक लागतील। मग आता पहिलं दिलेलं आहे तांदूळ जे आहेत ते वनस्पतीपासून आपल्याला मिळतात। उडीद डाळ कशापासून मिळते सांगा, उडीद डाळसुद्धा आपल्याला वनस्पतीपासूनच मिळते। त्याचप्रमाणे मीठ हे कुठून मिळतं थोडा विचार करा, हां तर मीठ समुद्रातून मिळतं। आणि पाणी कुठून मिळतं, तर पाण्याचे स्रोतसुद्धा तुम्हाला माहिती आहेत की पाणी हे विहिरीतून, तलावातून किंवा आज ग्रामपंचायत किंवा तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये नळ दिले आहेत, तिथं नळाला तुमच्या पाणी येतं, ते पाणी आपण वापरतो। मात्र ते सुद्धा कुठल्या तरी धरणातून, नदीतून आलेलंच पाणी असतं। मात्र या सगळ्या पाण्याचा मुख्य स्रोत जो आहे तो कोणता, पाऊस, हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे। त्याचप्रमाणे चिकन करी किंवा ज्याला चिकनचा रस्सा म्हणतात तो करण्यासाठी काय काय लागेल, तर आपल्याला चिकन, त्याचप्रमाणे मसाले, तूप किंवा तेल, पाणी हे घटक लागणार आहेत। आणि ते घटक कुठून मिळतात, ते बाजूच्या स्तंभामध्ये आपल्याला भरायचे आहेत। त्याचप्रमाणे खीर तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ लागतात, ते घटक दिलेले आहेत आणि ते घटक कुठून मिळतात हे आपल्याला पुढे, काही घटक दिलेले आहेत, काही स्त्रोत दिलेले आहेत, काही स्त्रोत आपल्याला तिथं भरावायचे आहेत, हा सुद्धा तक्ता पूर्ण करून तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे। या तक्त्यामध्ये मी 3 पदार्थ घेतलेले आहेत आहाराचे। या ठिकाणी तुम्ही जास्त पदार्थ, तुम्हाला तुम्ही जे रोज सेवन करता ते वेगवेगळे पदार्थसुद्धा घेऊन तुम्ही हा तक्ता पूर्ण करून तुमच्या शिक्षकांना दाखवू शकता। यानंतर आहार पदार्थातील घटकांचे स्त्रोत ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यामध्ये धान्य येतात, कडधान्य येतात, भाज्या येतात, फळे येतात, तेल, मसाले, साखर, गूळ हे जे आहार पदार्थ आहेत, हे आहार पदार्थ आपल्याला कुठून मिळतात, वनस्पतीपासून मिळतात। आणि म्हणून या सगळ्या आहार पदार्थांचे स्त्रोत वनस्पतीच आहेत आणि शेती किंवा बागायती पिकांपासून आपल्याला हे पदार्थ मिळत असतात। तर अंडी, दूध, मांस हे पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून मिळतात, प्राणी आणि पक्षी। आणि हे पदार्थ मिळवण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये कोणकोणते प्राणी पाळतो, गाय, म्हैस, शेळी हे प्राणी आपण आपल्या घरामध्ये पाळतो। याच प्रकारचे वेगवेगळे प्राणी आणखीसुद्धा पाळले जातात आणि त्यामध्ये दूध देणारे हे मुख्य प्राणी झाले, गाय, म्हैस, शेळी। आणखी कोणकोणते प्राणी दूध देतात हे सुद्धा आपल्याला नंतर लिहायचं आहे। तर दूध आणि दुधाचे पदार्थ जे आहेत, हे दुधाचे पदार्थ जसं की दही मिळतं, लोणी, तूप, ताक, मलई, चीज हे वेगवेगळे पदार्थ आहेत, याच्यापासून आणखीन वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि जगभर हे पदार्थ तयार करून हे आपल्या आहारासाठी वापरले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे पाहिलं त्यामध्ये काय काय पाहिलं आपण, तर आहार, त्या आहाराचे आवश्यकता, आहाराची आवश्यकता काय आहे, त्याचप्रमाणे आपण जो आहार घेतो त्या आहारामध्ये विविधता आहे। आपण ज्यावेळेला सण असतात किंवा काही कार्यक्रम असतात त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे आहार बनवतो आणि सेवन करतो, त्याचप्रमाणे दैनंदिन आपल्या आहार घेण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत। सकाळच्या वेळेला आपण न्याहारी करतो, त्या न्याहारीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आहार घेतो, दुपारच्या जेवणामध्ये वेगळे घटक असतात, त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचा आहार, असे ठरलेला आहार आपण घेत असतो। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेतला जातो हे आपण पाहिलं। त्यानंतर आपण काय पाहिलं की हे आहार पदार्थ बनवण्यासाठी लागणारे घटक कोणकोणते घटक, एखादी आमटी बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ किंवा कोणकोणते घटक लागतात हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यानंतर ते जे घटक आहेत किंवा ते पदार्थ आपण जे वापरले आहेत हे पदार्थ नेमके मिळतात कुठून हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे त्यांचे स्त्रोत
कोणते, म्हणजे प्राणी आणि वनस्पती हे या आहार पदार्थांतले म्हणजे घटकातले स्त्रोत आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हे आहार स्त्रोत मिळवण्यासाठी कोणकोणते प्राणी किंवा कोणकोणत्या वनस्पती किंवा शेती करतो हे सुद्धा आपल्याला या सगळ्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे, आपण घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेले जे तीन तक्ते आलेत, पान नंबर 1, पान नंबर 2 आणि पान नंबर 4, असे तीन तक्ते या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेले आहेत कसे भरायचे. हे तक्ते पूर्ण भरून तुमच्या आहारामध्ये येणारे वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये परत खाली तुम्ही वाढवून घेतले पाहिजे तुमच्या वहीमध्ये, आणि त्यानंतर त्यांची पूर्ण माहिती भरून ते तक्ते पूर्ण करून तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवले पाहिजेत. त्याचप्रमाणे आम्हाला दूध देणाऱ्या इतर जे प्राणी आहेत ह्या इतर प्राण्यांचीसुद्धा तुम्ही यादी करून तुमच्या शिक्षकांना दिली पाहिजेत. तर आजचा भाग कसा वाटला विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी इथंच थांबूया, पुन्हा भेटू याच पाठाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.